नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने 1 जुलै कृषी दिन व डॉक्टर्स डे औचित्य साधून आंबिवली जैवविविधता उद्यान येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत आंबिवली येथील वन जमिनीवर सुमारे 40 एकर जागेवर वनराई साकारली असून जैवविविधता उद्यान उभारले आहे। या उद्यानात एकाच ठिकाणी फुलपाखरू उद्यान, बॅट पार्क, बी पार्क, नक्षत्र उद्यान, मेडिसिनल प्लांट पार्क अनोखे आहे। दिनांक 1 जुलै कृषी दिन व डॉक्टर्स डे चे औचित्य साधून या ठिकाणी महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील डॉक्टरांच्या विविध संघटना तसेच क्रेडाई, MCHI आणि कल्याण डोंबिवली युनिट यांचा दौरा व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी जैव विविधता पार्क मध्ये आज महापालिका आयुक्त डॉक्टर राजा दयानिधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रम साजरा केला। या समयी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता सपना कोळी देवणपल्ली, IMA चे डॉक्टर प्रशांत पाटील, विविध संघटनांचे प्रतिनिधी, MCHI चे प्रतिनिधी, वृक्ष अधिकारी तथा महापालिका सचिव संजय जाधव, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर प्रतिभा पान पाटील व महापालिका शाळांचे विद्यार्थी, आय नेचर फाउंडेशनचे प्रतिनिधी तसेच अनेक वृक्षप्रेमी उपस्थित होते। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।